11 मार्च 1689 ला संभाजी राजाचा खून झाला. 11 मार्च 1689 ला संभाजी राजाचा खून झाला आणि भीमा कोरे गाव पासून 8 किलोमीटर वरून अंतरावर असलेल्या वडू गावला इंद्रावली नदीमध्ये संभाजी राजाच्या देहाचे तुकडे फेकण्यात आले. आणि त्यावेळी पुण्याच्या पेशव्याने एक फतवा काढला की जर कोणी त्या तुकड्यांना हात लावे, जर कोणी त्या तुकड्यांना हात लावे त्याचे शिर कलम केल्या जाईल. हे संपूर्ण वडू गाव घाबरत गेलेला होता. हाऊ हॅलो संपूर्ण वडू गाव घाबरून गेलेला होता. पण त्याच वडू गाव मध्ये एक महार जातीचा पहिलवान धावून आला कि ज्याचा संपूर्ण पंचकोशी दबदबा होता तो महार जातीचा पहिलवान धावून आला. म्हणून म्हणायचं आहे, नागवंशी महार जातीचा होता हा प्रभाव. नागवंशी महार जातीचा असा होता प्रभाव हानून पाडला कायमचा तो पेशव्यांचा कुटीचा डाव. हानून पाडला तो पेशव्यांचा कुटील डाव. गणपत महाराने दिली आहुती प्राणाचे पाटील छत्रपती संभाजीमुळे घडले ते भीमा कोरेगाव. छत्रपती संभाजी भीमा कोरेगाव. कसा इतिहास आहे भीमा कोरेगावचा. राजांच्या तुकड्यांना हात लावांना, अरे कुणीही कुणीही माईचा लाल हात लावायला तयार नव्हते. परंतु एक महार जातीचा पहिलवान बघा धावून आला. Thank you.
गाव भरण्याच्या पूर्वीचा आहे बांधवांनो आणि मौल्यांनो. बघा ज्याप्रमाणे गणपत महाराने शंभू राजाच्या चितेला अग्नी दिली त्याचप्रमाणे संभाजी राजाची समाधी महारवाड्यात बांधली. म्हणून कवी लिहितात गोविंद महाराज म्हणून कवी काय लिहितात
क्या बात है, क्योंकि महारों से पंगा ना लेना, महारों से पंगा ना लेना, पंगा ना लेना। ये शेरनाथ भीम जी का बंदा है, क्योंकि अभी हम में सिद्धनाथ जिंदा है। क्या बात है, माझे दादा दादा मुंबई वरून 100 रुपयाचं दान पार्टी आभार आहे। म्हणणं काय दादाचं, कारण जेव्हा संभाजी राजांना लोक पूजू लागले, गणपत महाराज सगळे संभाजी राजांना लोक पूजू लागले, त्यावेळी पेशवा रागाने लाल होऊन महाराज जातीला शिक्षा ठोकली, कड्यात मडग आणि कमरेला झाडू दिलं। म्हणून म्हणायचं आहे, पण धावून आला, धावून आला जात माझे मोठे वडील कवी कमलेश के पाटील वर्धावाले काय लिहितात, संभाजीची शपथ घेऊन तो सिद्धनाथ वदला, संभाजी शपथ घेऊन तो सिद्धनाथ
किस्मत घेऊन तो सिद्धनाथ बदला घ्यावयाचा आहे आम्हा म्हणून व्यवस्थेचा बदला कारण हॅलो चेक हॅलो कारण सिद्धनाथाने खरड्याची लढाई जिंकून देऊन सुद्धा पण दुराचार चालूच होता. जेव्हा इंग्रज पेशव्यांवरती चढाई करण्यास सज्ज झाले तेव्हा सिद्धनाथ बाजीरावांकडे जाऊन म्हणाला जोहार बायबाप इंग्रज आपल्यावरती चढाई करत आहे तेव्हा आम्ही आपल्या सोबत लढण्यास तयार आहोत परंतु आम्हाला तुम्ही माना सन्मानाची वागणूक द्यावी आमच्या गळ्यातील मडक आणि कमरेचं झाडू काढावं आम्हाला माना सन्मानाची वागणूक द्यावी आमच्या गळ्यातील मडक आणि कमरेचा झाडू काढावा आणि आम्हाला सन्मान द्यावा तेव्हा बाजीराव रागाने आवेशात येऊन म्हणतात की तुम्ही आमच्या सोबत लढण्यास तयार आहे इतवर ठीक आहे तुम्ही आमच्या सोबत लढण्यास तयार आहे इतवर ठीक आहे परंतु आमच्या मनोव्यवस्थेनुसार तुमच्या लोकांची किंमत सुईच्या टोका इतकी तेव्हा सिद्धनाथ वापस येऊन इंग्रज गव्हर्नरला भेट बांधवानो आणि इंग्रज गव्हर्नरचा होकार बघून 500 महार सैनिक जमा करून संभाजी राजाच्या समाधीची शपथ घेण्यासाठी जातो आणि म्हणतो महाराज तुमच्या खुनाचा बदला घेण्याची ताकद आम्हाला द्या तेव्हा 500 महार सैनिक घेऊन भीमा कोरेगाव नदी मध्ये उतरतो आणि 28,000 पेशव्यांचा खात्मा करतो बांधवांना एकाएकांनी 56 ला कापले तो आमचा इतिहास आहे. तेव्हापासून ती मन पडली की जा तुझ्यासारखे 56 पडले हा आमचा इतिहास आहे भीमा कोरेगाव म्हणून म्हणायचं आहे आणि आमचे दोनच तास झाले नाही तर तुम्ही आम्हाला भेट